नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी आज एक मस्त अशी कहाणी घेऊन आलो आहे जे एका बंगाली मुलीची आहे जिचे वय वीस होते आणि ती शाळेत कॉलेजला जात होती कॉलेजला जात असताना सर्वजण तिच्याकडे पाहत राहायचे कारण ती खूप सुंदर होती तिचे नाव नेहा होते आणि येताना जाताना सर्व कॉलेजची मुलं तिला एक टक लावून पाहत असायची कॉलेज संपल्यावर तिने एक बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स करण्याचा विचार केला कारण तिने नुकतेच एम बी एचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली होती जेव्हा ती एम बी ए पहिल्या वर्षाला शिकत होती तेव्हा तिच्या क्लासमधील सर्व विद्यार्थी तिच्याकडे पाहायचे आणि तिच्या जवळपास सारखे इकडे तिकडे फिरत राहायचे कधी ते नेहाशी बोलण्याचा प्रयत्न करायचे काहींनी तिला प्रपोज पण केला पण नेहाने त्या सर्वांना नकार दिला होता तिच्या क्लासमध्ये नीरज नावाचा एक मुलगा होता तो दिसायला पण सुंदर होता तो आता नेहाला पटवण्याचा प्रयत्न करत होता नेहा पण आता जवान झाली होती तिने नीरजला पाहिले आणि त्याला पाहून तिच्या मनामध्ये पण त्याला घेऊन खूप काही इच्छा होऊ लागली त्याच्यासाठी तिच्या मनात पण प्रेम जाणवू लागले हळूहळू नेहा आणि नीरज दोघे एकमेकांशी गप्पा गोष्टी करू लागले एक दिवस नीरजने नेहाला प्रपोज केला प्रपोज करताच नेहाने त्याच्या प्रेमाला लगेच होकार दिला कारण ती पण त्याला खूप पसंत करत होती कारण ती खूप दिवसापासून त्याची वाट पाहत होती काही दिवस असेच गेले आणि तिला कळाले की नेहाने नीरजला नीरजच्या प्रपोजला होकार दिला म्हणून त्याने त्याच्या मित्रांना पण पार्टी दिली होती नीरज नेहाला पटवून खूप खुश होता दोघांमध्ये खूपच प्रेम वाढू लागले ते आता कॅन्टीनमध्ये एकमेकांना भेटू लागले दिवसरात्र फोनवर तासन तास बोलू लागले खूप दिवस झाले ते एकमेकांना आता चांगले ओळखू लागले नेहाच्या मैत्रिणी नेहाला विचारायच्या की तुमच्यामध्ये प्रेमाव्यतिरिक्त काही झाले की नाही तर काही मैत्रिणी तिला बोलायचे की तू कुठे या प्रेमाच्या वगैरे गोष्टीत पडली अभ्यास वगैरे करायचा सोडून आणि तो मुलगा तुला एक दिवस वापरून सोडून देईल असे पण तिला काही मैत्रिणी बोलू लागल्या नेहाला त्या सर्व मैत्रिणीची गोष्ट ऐकून खूप आश्चर्य वाटू लागले तिला कळत नव्हते की काय करू आणि काय नाही ती विचार करत करत काही दिवस असेच गेले फक्त त्यांच्यात आत्तापर्यंत प्रेमाच्या गोष्टी होत होत्या तर कधीतरी हात मिळवणे आणि कधी एकमेकांना मिठी मारणे या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये कधीच काही झाले नव्हते एक दिवस नीरज बोलता बोलता नेहाला किस करायला सांगतो तसेही नेहाला नीरजला बॉयफ्रेंड बनवून खूप दिवस झाले होते नीरज नेहावर खूप प्रेम करायचा अचानक आता नीरजने नेहाला किस करण्यास सांगितले तेव्हा तर नेहाच्या मनात पण तेच होते पण त्याच्या प्रेमाला जवळपास पंधरा दिवस झाले होते आणि दोघांनी एकमेकांना अजून चांगल्या प्रकारे ओळखले नव्हते त्यामुळे नेहाने सुरुवातीला किस करण्यास नकार दिला पण तिच्याही मनात होतं थोडा वेळ तिने टाळाटाळ केली आणि त्याच्यासोबत किस करायला तयार झाली पण त्याच्यासमोर एक समस्या होती की ते आता कॉलेजला होते आणि तिथे ते काही किस करू शकत नव्हते त्यामुळे नीरजने एका मित्राची गाडी मागवली मित्र गाडी घेऊन आला आणि नेहाला गाडीमध्ये बसवून नीरज कॉलेजच्या मागील एका गल्लीमध्ये गाडी घेऊन गेला जिथे लोकांचे येणे जाणे कमी होते तिथे जाऊन नीरजने गाडी थांबवली आणि नेहाला किस करण्यास सांगितले नेहाने नीरजकडे पाहिले आणि ती त्याला बोलते की तू माझ्या जवळ ये आणि मला मिठीत घे नीरज जसा नेहाच्या जवळ येऊ लागला तसतसे नेहा जास्तच नकरे गरू लागली। कर करू लागली कारण नेहाच्या आयुष्यात ती तो पहिला किस होता त्यामुळे ती थोडा रोमांस करू पाहत होती तिला थोडी भीती पण वाटत होती कारण आजपर्यंत कधी कुणाचे तिने उष्टे जेवण वगैरे पाणी पण प्यायली नव्हती आणि हे तर किस होतं यामध्ये एकमेकांशी तोंडाला तोंड लावून किस करायचं होतं ते सर्व विचार करून नेहाला थोडं विचित्र वाटत होतं पण शरीरातून अंगातील गरमी जेव्हा बाहेर पडत होती त्यामुळे तिच्या अंगातील सर्व लाज वगैरे तिने बाजूला ठेवली आणि नेहा आणि नीरज दोघे एकमेकांच्या समोरासमोर आले नीरजने नेहाच्या केसातून हात फिरवत तिचे केस सरळ करू लागला आणि दुसऱ्या हाताने तो तिच्या डोक्यामागे हात टाकून तिला जवळ घेऊ लागला जसा नीरजच्या हाताचा स्पर्श नेहाला जाणवू लागला तसा तिच्या अंगातून एकदम गरमी निर्माण झाली आणि तिने तिचे डोळे बंद करून घेतले त्यानंतर दोघांनी एकमेकांना किस करायला सुरुवात केली अचानक सुरू झालेल्या किसिंगमुळे नेहाच्या अंगात खूपच गर्मी निर्माण झाली आणि ते दोघे एकमेकांवर तुटूनच पडले नेहाने पहिल्यांदाच किसिंगचा अनुभव घेतला ज्याने ती खूपच आनंदी झाली होती आणि याआधी नेहाने कधी अशा प्रकारे कधी किसिंग केले नव्हते त्या दोघांमध्ये खूपच गर्मी निर्माण झाली होती हळूहळू नीरजचा हात नेहाच्या गोल गुब्बारावरून फिरू लागला आता नेहाला काहीच वाटत नव्हते ती गाडीच्या सीटवर आडवी झाली होती नीरज तिच्यावरती होता दोघांनी हळूहळू सर्व सीमा पार करून शेवटी त्यांनी गाडीतच शारीरिक सुखाचा आनंद घेतला नेहा तर पहिल्यांदाच घेतलेल्या या शारी शारीरिक सुखाने खूप खुश झाली होती आता तिचे मन कशातच लागत नव्हते जेव्हा पण तिला वाटायचे भेटावे तेव्हा ती आणि नीरज दोघे भेटून दोघांची पण शारीरिक सुखाची गरज भागू लागले तर मित्रांनो आप अप, आपण पाहिले की मुलगी कितीही सुंदर असली जर तिला एखाद्या एकदा शारीरिक सुखाची चटक लागली की मग काही खरी नसते हे या कहाणीमधून आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद